औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. या राड्याने नंतर टोकाच्या फाडण्याचे स्वरूप धारण केले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील या राड्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादच्या पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते तसेच काही पदाधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. वैचारिक मतभेद असलेल्या भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नंतर मारहाण झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण जे पहिले उपसभापती होते त्या महिला, तर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आणि या जागेवर आम्ही त्या पंचायतमध्ये आमचे 7 सदस्य आहेत. अर्जुन शेळके आणि त्यांचे सहकारी आम्हाला येऊन मिळाले आणि आम्ही त्यांना उपसभापती केलं. आता हे तर अनेक ठिकाणी घडतंय, पण याचा अर्थ पराभव झालेल्या उमेदवाराने कधीही निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यावर हात उचलण्याची घटना ऐकवत नाही. ही पहिली घटना आहे की या ठिकाणी पराभूत उमेदवाराने विजयी झालेल्या उमेदवाराला त्याच्या ऑफिसमध्ये येऊन त्याला मारहाण केली. जे अचानक उठले आणि सगळीकडे मारायला लागले. इथं जे लेडीज कर्मचारी होते, ग्रामसेवक होते, बाहेर काढून देत नाही ना, डायरेक्ट मारहाण सुरुवात केली आम्हाला. आणि खुर्च्या उचलून सुद्धा मारल्या आमच्या 3 करायच्या. लोक बाहेर सगळे पळून गेले. मी माझा जीव वाचत बी डी ओ साहेब ए बी डी ओ साहेबाच्या कॅबिनमध्ये घुसलो. तिथं दरोजा आतमध्ये घुसून मला तिथे मारहाण केली. त्याच्यानंतर वरांडा मी पडत इथं आलो आणि सभापतीच्या कॅबिनमध्ये घुसून आतून लावून घेतलं. त्यावेळेस मी वाचलो. कोण होते मारहाण करणारे? मारहाण अनुराग शिंदे, विजय जाधव. कोण होते? कोणत्या पक्षाचे? पंचायत समिती सदस्य. कोणत्या पक्षाचे? काँग्रेसचे. आता ते कशामुळे मारहाण झाली असेल? त्यांचे चिडी आले परवा, ते पराजय झाला त्याचा या निवडणुकीमध्ये. त्याच्यामुळे त्या डायरेक्ट डोक्यात मारहाण केली माझी. सबस्क्राइब कीजिए हमारे चैनल को.